हाँ एडवोकेट शैलेश गांव सोशल वर्कर ओल्ड गोवाचान आमी पळयता एक दोन तीन दीस पटी माझो एक लाइव वीडियो जाल्लो आणि तेजेर हायेन ते वेर्णा फॅमिली जी आमची गोयकार फॅमिली जे घर डेमोलिश केल्ले हेज्या बाबतीत हांव उलयलेलो आणि हायेन सरकाराक एक रिक्वेस्ट केल्लो माझ्या व्हिडिओतल्यान की तेंचे घर हे परत बांधून दिवचे. ह्या माझ्या व्हिडिओचेर म्हाका भरपूरशे असे आमचे गोयकार जे थोडे देशाच्या भायर काम करतात त्यांचे मेसेजीस येयल्यो त्यांचे कॉल्स आयले आणि असे म्हाका समजून आयले की दे आर विलिंग टू हेल्प. ह्या व्हिडिओन जेन्ना पळोवन त्या लोकांनी म्हाका मेसेजी आणि कॉल केलो खऱ्यांनीच मनाक खूप बरे दिसले की आमचो गोयकार अजून त्यांच्या भितर गोयकारपण जिवंत असा आणि गरीब लोकांक फुडें सरपाक हे लोक मदत करपाक बी तयार आहा. माझो एक हात जोडून रिक्वेस्ट असा ह्या सगळ्या गोयकारांक माझो अकाउंट नंबर हांव तुमकां कोणाक दिवचो ना ना कोणे कोणाच्याच अकाउंट नंबराचेर त्या गरीब फॅमिलीक मदत करपाक पैशे घालचे. जर तुमकां दिसता की तेंकां तुमकां मदत करपाची आसा तर त्यांच्या अकाउंटार तेंकां पेमेंट करात. ज्या कारणान जे फॅमिलीचे पैशे ते तेंकां पावतले आणि तुमच्या मदतीन त्यांचे घर उभे रावतले. वी आर नॉट शुअर जर तुम्ही कोणाकू पैशे घातले ते पैशे त्यांच्या पर्यंत पावतले काय ना. ते आईचे डेटीक हांव सगळ्या गोयकारांक सांगू सोदतां कोणाचेरूच कोणीच विश्वास करचो न्हू. हो माझो एक मेसेज सगळ्यांनी नोट करचो. इफ एनीबडी इज विलिंग टू हेल्प दॅट पुअर फॅमिली तर त्यांच्या अकाउंटान ते पैसे वयचे. अकाउंट कसे मेवले लोकांना त्यांचे अकाउंट्स जाय झाले हांव परत लाईव्ह येतलो त्यांना त्यांचे अकाउंट्स येऊपाचोच असा हांव त्यांना हांव त्यांचे अकाउंट दितलो अकाउंट डिटेल दितलो त्यांचे. इट विल बी बेटर की त्यांना जी मदत करूक सोदता ती त्यांच्यापर्यंत पावणे ना की आणि कोणापर्यंत वचून मागीर त्यांच्याकडे येतले काय ना हेजी हांव गॅरंटी किंवा हे हांव कसे ॲक्सेप्ट करू. सो समवेअर आय फील आणि रिअली आय एम थँकिंग इच अँड एव्हरी पर्सन हु हॅड ॲप्रिशिएटेड हु हॅड कॉल्ड हु हॅड मेसेज की म्हाका खऱ्यांनी दिसलें की गोयकारपण आमच्या गोयकारां मदीं आसा. होच एकवट चालू दवरचो आणि सगळ्यांक रिक्वेस्ट परत एकदा करता की सीएमाकडे रिक्वेस्ट करचे आणि त्या गरिबाक त्याचे घर बांधून दिवचे. आता किती परिस्थिती आहे किती आपले बाबा परिस्थिती त्यांची अशी असा हा इवन काल गेला त्यांचा जो धाकटो चेडो असा पण त्याची दाड फोडटा त्यांना जे ती आता खूप कशी केल्या ती पाणी गळटा सगळे आणि ते भिजतात त्यांना जेवण असा पण त्यांच्या पोटात जेवण वचना. म्हाका एक तुका एक प्रश्न विचारता हा जर तुझे घर मोडले तर त्याला जर तू ग्रॉसरीज दिलो तर तो जेतलो काय तो बाबडो विचार करतलो आपणांक घर. सो म्हाका दिसता हे किती जे करता ते ना करनासताना त्यांचे घर त्यांना परत दिवचे म्हणून तुम्ही सीएमाकडे वचून रिक्वेस्ट करची ना की वचून थं किती तरी बारीक मोठे किती करचे. दीस इज वॉट आय मीन टू से. सो म्हाका एक जाय की त्यांना शेल्टर गावचो आणि काय उलयना. हांव माझ्या बायटान उलयला अमर बाब जो खुबशे गरिबांक खुबशे आणि तेथून म्हाका दिसतं चडशे एसटी कम्युनिटीचे बी लोक असा ज्यांना त्यांनी मदत केल्या एक रुपया देऊन त्याच्या ट्रस्टाच्या मार्फत. सो माझो एक हात जोडून त्याला रिक्वेस्ट असा दोनदा केलो आता परत एकदा करता की ह्या गरीब फॅमिलीकू पोवचे आणि त्यांचे जाता तितके बेगीन एक घर बांधून दिवचे इतकेच हांव म्हणतो आणि काय म्हणतो.